माणसाच्या आयुष्यामध्ये रंगांना फार महत्व आहे असं माझं म्हणणं आहे. आता या लाल रंगाचंच घ्या. अरे हा तर सॉस आहे. या सासात सकाळी सँडविच वरती मी लाल रंग खाल्ला वाटतं. असो असो असो, पण तुमच्या आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी मी आलेलो आहे तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे फुबाई फुधूम धडाका. तर कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या सगळ्या या अतरंगी कलाकारांचं. जोरदार जाळ्या त्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याच्या दुर्गुणांना कंटाळून एका बाईने त्याला घरातून हकलून दिलेलं आहे. बुगळ्यात माझ्या घरात परत येण्यासाठी आणि आपल्या बायकोचं मन वळवण्यासाठी नवरा कुठला उपाय शोधतोय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात नम्रता आवटे आणि मिलिंद शिंद्रे. काटे नहीं कट दिए दिल ये रात, कह दी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ डोंट लव यू. तुम्हाला सांगते जगातले सगळे दुर्गुण ज्या दिवशी एकत्र आले ना, त्या दिवशी एका विनाशकारी जंतूची निर्मिती झाली आणि तो जंतू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा आहे. नवरा जंतू कसला जंतू ते मेला. काल तर त्याने कोहरत केला. त्याने काय केलं माहितीये? जाऊ दे, सांगतच नाही. ओ मी दोन बाटल्या रागाच्या भरात ताक प्यायले आणि त्याला पदड पदड पदडलं आणि दिला हकलून. पण हेमंगीने मला हळदी कुंकाला बोलवलंच होत. म्हटलं नाहीतरी एकटी घरात बसून काय करणार, तेवढाच आपला विरंगुळा. आय आय रे, जायला अवघड आहे कॅटवॉक बाबा. आपला रोजचा बोकावॉक बरा असतो. कंबरडं दुखायला लागलं. कंबरडं गेलं रे, कंबरडं गेलं. माय वेस्ट वेंट तिच्या आईला आणि असं असं चालून चालून डोळ्यांसमोर अगदी अंधेरी आली. लोक आता मला अंधेरी वेस्ट म्हणतील. जेलर इथेच दिसतो. शेवटची प्रार्थना करावी. हाय हाय हाय. आवाजाला काय झालं? काही नाही, छान आहे की तुझा आवाज. काही झालं नाही तुझ्या आवाजाला. माझा आवाज? माझ्या आवाजाबद्दल नाही, मी तुमच्या आवाजाबद्दल विचारतीये. माझा आवाज आहे, माझा आवाज. माझा आवाज ना बसलाय इतका. इतकी वर्ष मी बसूनच होते ना. माझा आवाजही बसलाय. येईल वरती अर्ध्या पाऊण तासाने. बाय द वे, तुझं नाव काय? पंकजा. पंकजा? पंकजा. ए पंकजा, तू अशी उदास का? पंकजा उदास नाही हो, पंकजा आवटे. अच्छा, म्हणून तू उदास आहेस. काय सांगू तुम्हाला, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली. काय सांगू तुम्हाला मी? काही सांग, बटाट्याचे भाव सांग, नाहीतर वड्याबरोबर खायला दोन पाव सांग. म्हणजे अगं विनोद केला का? विनोद केला मी. जरा गंमत ग, अशा जरा गप्पा गोष्टी केल्या ना, हास्य विनोद केले ना की मनावरचं टेन्शन उतरतं, मन कसं मोकळं होऊन जातं. फ्रेश 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 वाटतं. मन मोकळं होतं? मी करू मन मोकळं. अगं पण तुला काय गरज आहे मन मोकळं करायची? तुझ्या नवऱ्याने तुला खूप सुखात ठेवलेली दिसतीये. कसलं सुखात? हलकट मेला. काय सांगतेस, नक्की कधी मेला? मेला नाही, एक नंबरचा हलकट माणूस होता तो. असं म्हणू नये का सारखं? मी असंच म्हणायचे, हलकट मेला, हलकट मेला, हलकट मेला. तर हा हलकट खरंच एक दिवस मेला. मग त्याच्या स्मृती प्रित्यर्थ मी माझ्या मुलीचं नाव पण मेधा ठेवलं. काय? मेधाला मॅच होईल. प्रॉब्लेम ऐकून घ्या. बोललं बोललं बोललं. पैसा पैसा करता है क्यों पैसे देखो. सतत पैसे वाचवायचा. अगं हे तर काहीच नाही, नवरे सगळेच कंजूस असतात. माझा पण नवरा भयंकर कंजूस होता. अगं त्यांनी दिवाळीत काय केलं होतं माहितीये? काय? काय? फटाक्याच्या आवाजांची एक सीडी करून घेतली होती.
आणि ती सीडी सुद्धा तो शेजारच्यांच्या घरात नेऊन लावायचा आम्हाला बिल येऊ नये म्हणून. अंजुष्पुणाची पुढची पायरी तर तू ऐक. काय काय? अगं 35-35 वर्ष वापरलेल्या मोटरसायकलचे झिजलेले टायर घरात कापून त्यांनी डोअरमॅट म्हणून वापरलेले होते. ते सुद्धा झिजल्यानंतर ते अजून बारीक बारीक कापले आणि चप्पलांना सोल म्हणून खालती लावले. ती चप्पल सुद्धा झिजल्यानंतर त्यांनी दाराला ठोकली स्टॉपर म्हणून. अरे बापरे, कंजूषपणाचा कहर आहे नुसता. मग माझा नवरा यापेक्षा नक्कीच बरा. आणि याचा फायदा काय माहितीये का? अगं आता माझा नवरा मेला ना, तर त्याच्यानंतर त्यांनी वाचवलेला सगळा पैसा आता मला उधळायला नाही का मिळते. प्रश्न विचारू? अजून एक विचार. म्हणजे? हा दुसरा झाला. म्हणूनच लोक म्हणतात काय बहुत बडी हस्ती है. तुम्ही माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या ना, स्वतःचा प्रॉब्लेम सांगतोय. सॉरी सॉरी सॉरी, बोल बोल. काय सांगतेस? नाहीतर काय? अहो काय, मला इतकं एम्बॅरेसिंग फील व्हायचं सगळ्यांसमोर. आमच्या इथे तसंच होतं, एम्बॅरेसिंगच एम्बॅरेसिंग. मी एमबीए आणि हे आमचे रेसिंग. काही शिकलेलं नव्हता, अडाणी होता, फक्त लॉटऱ्या जुगार आणि रेसिंग. वैतागले मी. वैतागले? माझ्या मामाकडे नाशिकला पाठवून दिलं शिक्षणासाठी. मग 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 काय, त्याला पाठवलं नाशिकला, पण तो नाशिकला ना सवरला. तसंच उंडगत फिरत होता नाशिक भर, काही केलं नाही मेल्याने. उंडगत फिरत होता? हो. मग माझा नवरा यापेक्षा नक्कीच बरा आहे. तुला एक गंमत सांगू का? हे असे नवरे निरक्षर असले ना की आपला फायदा होतो. काय? आपलं शिक्षण झालेलं असतं, आपण डॉमिनेटिंग ठरतो, आपलं ऐकावं लागतं त्यांना. अय्या, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. किती गंमत नाही? हो ना. नाही, पण माझा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय? तो एक नंबरचा आळशी आहे, काही काही म्हणून काम करत नाही. सुरुवातीला कसं ठीक होत, पण नंतर बरेच दिवस गेले. असंच होत, आधी दिवस जातात मग लक्षात येत, पण नंतर मळमळून झाल्यानंतर हळहळून काही उपयोग होत नाही. असं कसं? असंच ग, आता गेलेले दिवस का परत येणार आहेत? ओ, ते दिवस नाही. मग मला म्हणायचं, बरेच दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा माणूस इकडची काडी तिकडे करत नाही. अगं असंच असतं ग, माझा नवरा तर ह्याच्यापेक्षा अशी होता. गुळाच्या ढेपेसारखा ढम्म बद्ध एका कोपऱ्यात कायम बसून असायचा. एकदा त्याच्या पोटावर दोन माशा बसल्या होत्या. हा हल्लेच ना, करिअर झालं त्यांचं. हल्ला सुद्धा नाही. माशांचं करिअर झालं? हो, तरी हल्ला नाही. शेवटी मी गेले त्याच्याजवळ, तोपर्यंत माशा कंटाळून मेल्या होत्या. मम्मीच एक शिट्टी मारली. किती गोड, नवऱ्याला उठवायला ना? नाही, माशांची प्रेत हवेच्या झोतानी पाडण्यासाठी. एवढा आळशी होता? हो ना. नाही नाही, मग माझा नवरा नक्कीच बरा होता. तुझ्या सगळ्या शंका मिटल्या ना. तुझा नवरा खूप चांगला आहे, तुझ्या लक्षात आलेलं ना? आलंय लक्षात, आणि त्याच्यात एकही दुर्गुण होता असंही मला आता वाटायला लागलं. हो ना. आता आता छान काम कर, तू त्याला बोलून घे आणि तुम्ही आता छान सुखाने संसाराला लागा. तुम्ही माझे डोळे उघडले त्याबद्दल. चालायचंच ग, चालायचंच. चल चल, येते. हॅलो हॅलो हॅलो, कुठे आहेत? अगं इथे आहोत तुम्ही. तरी म्हटलं, साडी सुद्धा ओळखीची दिसते. माझी साडी नेसून आलात? लाज वाटते का तुम्हाला? हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात येतात ते बायकांच्या, साडी नेसून. नाही नाही, आता आपलं घटस्फोट फायनल. मी लग्न मोडलं म्हणजे मोडलं. चला पटकन विचारूयात की कोण याच्यावरती कमेंट देण्यासाठी इच्छुक आहेत. बरेच उमेदवार असणार मला माहिती आहे. पण पहिल्यांदा हात वर केला हेमांगी कवी यांनी, किंवा संधी हेमांगी कवीला. बरं का शिंत्रे काकू, खूपच आवडला, खूपच आवडला. आणि काय दिसताय तुम्ही, आहा हा हा, क्या बात है. आणि नम्रता, खूप खूप छान केलंस. आणि खरंच माझा नवरा ह्याच्यापेक्षा नक्कीच बरा आहे.
एखाद असं नाव घ्या ना. क्या बात है भाजीत भाजी मेथीची नाही हे नाव नसतं. भाजीत भाजी मेथीची पण मेथी आहे स्वस्त. एवढ्या मुली पाहिल्या पण मधुराच आहे मस्त. क्या असेल दम तर पकडारी दम, कारण सुरू होतोय नवीन डान्सिंग रियालिटी शो ज्याचं नाव आहे डान्स महाराष्ट्र डान्स. येत्या 17 डिसेंबर पासून सोमवार आणि मंगळवार रात्री 9:30 फक्त आपल्या झी मराठीवरती. भाईपूजा प्रत्येक पर्वात या सगळ्या कलाकारांनी आपल्याला हसवलेलं आहेच, पण काही नवे चेहरे सुद्धा आपल्याला आता हसवायला येणार आहेत. होय, हा ट्रेलर आहे एका नव्या पर्वाचा, तेव्हा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. इथे येणार आहे आता एक नवरा जो आपल्या बायकोला वैतागला आणि म्हणून तो गेलाय जंगलात राहायला. बघूयात मग आता त्याच्या या वनवासात त्याला कोण भेटतंय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे, शशिकांत केरकर आणि एक नवा दमदार खेळाडू विनोद गायकार. बायकोच्या त्रासातून आलो जंगेला, बायकोच्या त्रासातून आलो जंगेला. सुटलं बुवा मोकळी झाली आयुष्याची वाट, सुटलं बुवा मोकळी झाली आयुष्याची वाट. बायकोच्या मोकळा झालो एकदाच, मोकळा झालो म्हणजे बायकोच्या कटकडीतून मोकळा झालो. शिकार सापडंबो, नवरा सापडंबो. अहो मी नवरा आहे पण तुमचा नाहीये माहितीये, म्हणून तुझी शिकार करतंबो, तुझा भेजा फ्राय करतंबो, तुझा तंगडी कबाब करतंबो, तुझा लिव्हर मसाला करतंबो आणि सगळं खातंबो. तुम्हाला ढेकर आलाय म्हणजे तुमचं पोट भरलंय. नाही, हा उपाशी पोटीचा ढेकर आहे. आणि हा हा तुला खाल्ल्यानंतरचा ढेकर असंबो. सापडंबो असंबो बसंबो, तुम्ही काय मुकांबीची आवलात आहात काय? आम्ही आम्ही ठाकरंबो, आम्ही ठाकरंबो ठाकरंबो. बंगाली आदिवासी काय गोड बंगाल आहे काय कळत नाही. नाही, बंगाल वरून आधी बासू आली मग बालन आली, आता ही भालन आली आहे. मराठी पण कळता बोललेलो. एवढ्या भाषा शिकलात कुठून? फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतक्या वर्षापूर्वीची नाहीये. आमच्या गावात एक मास्तर आला होता, मी त्याला पाहिलं, त्याने मला पाहिलं आणि मी त्याच्या प्रेमात पडले. त्याला केवढ्याला पडले? तुम्ही प्रेमात पडलात? आमचं लग्न झालं, तो माझा पहिला नवरा. पहिला? हो, बरा होता, जरा वातड होता. तुम्हाला वात्रट म्हणायचंय का? नाही नाही, चवीला चवीला वातड. म्हणजे तुम्ही मास्तर मारून खाल्लं? काय करणार, माझ्या बरोबर लग्न झालं तो तुम्हाला मारायलाच लागला. मग आधी मास्तराचा मार खाल्ला, मग त्याला मारून खाल्ला. दुसरा नवरा, त्याला तुम्ही सिंहाच्या पोटी दिलं. पोटी? आता खाल्ल्यानंतर कुठे जाणार? पोटी? असं काय करताय? मला जाऊ दे. तू कुठे जातो? आता आपण पलीकडे जातंबो आणि मजा करतंबो. चल, तुमच्या औषधीचा घोंबो. पलीकडे कसं जाणार, इथे नदी आहे. काळजी करू नको, काळजी करू नको, माझ्याकडे एक टॉमी आहे. हो, त्याला बोलवते. हा, तिला बोलवते, तिच्या पाठीवर बसूया आणि जाऊया. टॉमी 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 तिकडे काय बघतोस? हा टॉमी. मगर आहे. मग मगरीलाच पाळलंय. माम
तुझी भूक लागली पाय देऊ पाय हात देऊ हात गाल मस्त मग बिस्किट 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 मगरीला मी पण बिस्किट भर दे 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 मगर हा दे दे बिस्किट 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 म्हणूनच म्हणूनच आमचं ब्रीद वाक्य आहे देखो मगर प्यार से पाहुणे 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 आतमध्ये जा आणि चहा बिस्किट घे चल तुमची मगर दोन पावर चालत गेली मग ट्रेनिंगच तसं दिलंय पण तिच्या पाठीवर बसून कसं जाणार ती चावली तर चावणार कशी दात नाही दिला का काय पाडून टाकले मी तुम्ही तिचे दात पाडले हो माझ्या नवऱ्याला खाल्ला ना तिने नवऱ्याला खाल्लं हो अर्धवट खाल्लं म्हणून दात पाडून टाकले आता अर्धा आहे घरी त्याची सेवा करावी लागते दुसरा काही अल्टरनेटिव्ह नाहीये का अल्टरनेटिव्ह आहे 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 मी आता टाळी वाजवते आणि एका गोरीला बोलवते बोलवा बोलवा सुंदर नाजूक गोरीला बोलवा तेवढंच आपलं जंगल में मंगल जंगल में मंगल झिरो फिगर आहे झिरो फिगर हा नो मगर पण झिरो फिगर तुम्ही गोरीला बोलवणार होता मग मी गोरीलाच बोलवला पतावला 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 बाबाजीला 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 इचला बरं इचला बा बाबाजीले बाबा बाजला आजला पिले इचला जाऊ दे हा मला पलीकडे कसा येणार पलीकडे म्हणजे तसा झाडावर लटकत 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 पलीकडे जाणार अच्छा म्हणजे आम्ही दोघं सुखरूप पलीकडे पोहोचणार दोघं नाही तो एकटाच पण मी तू त्याच्या पोटात जाणार अहो गोरीला आहे की कांगारू गोरीलाच आहे गोरीलाच आहे पण तो असा झाडावर लटकणार मग मध्येच त्याला भूक लागणार मग तो तुला खाऊन टाकणार कसा खाणार पाला खाल्ल्याचं डेकर नाही नाही तो कोणालाही खाल्लं तरी असाच डेकर देतो माझ्या पाचव्या नवऱ्याला सुद्धा ह्यानेच खाल्ला होता याला जाऊ द्या जाऊ द्या याला जाऊ दे जाऊ दे पाहुणे पाहुणे घाबरलं घाबरलं आज जाऊन चहा बिस्किट खातात आता माझी सेवा करायची तू आता इथेच राहायचं माझ्या आठव्या नवऱ्याने काय केलं माहितीये का माझी सेवा केली नाही ती त्याला सर फाडला आणि खाल्ला पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय कारण माझ्या एका नवऱ्याची जागा तर रिकामी आहे तू तू घ्यावी अशी माझी इच्छा आहे मला नवरा म्हणून तू अवडंबो अवडंबो मी घरी होतो तेच बरं होतो माझी बायको भांडकुदळ आहे पण ती बरी आहे तुमच्यासारखी नाहीये मी घरी जातो माझ्या बायकोकडे सोडा 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 ताई 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 तुला घाबरून भाऊजी घरी पळून गेले आता तू आरामात घरी जा भाऊजी सगळी तयारी करून ठेवतील ते स्वयंपाक पण करून ठेवतील मला हे कळत नाही शशी त्याला कळलं कसं नाही रे की आपण जंगलात नाही फिल्म सिटीत पतावला 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 आपला नवा मित्र विनोद गायकरसाठी जोरदार टाळ्या क्या बात है सगळे उभे आहेत तो प्रश्नच मी विचारतो कोण कमेंट्स देणार मिलिंद शिंद्रे यांनी पहिल्यांदा हात वर केलेला आहे शिंद्रे काकू बोला जबरदस्त अफलातून अमेझिंग म्हणजे कितीही विशेषण लावली तरी ती कमीच पडतील इतकं मस्त स्किट झालं म्हणजे ही वन्य विनोदी कल्पनाच मला फार आवडली सगळ्यात पहिल्यांदा मला कौतुक करावं वाटतं ते म्हणजे विनोदचं विनोद तुझी 4x4 ची पहिलीच एंट्री अत्यंत झोकात झालेली आहे दुसरं म्हणजे शशी कालपर्यंत मला असं वाटत होतं की याला कुठल्याही माणसांचे वगैरे रोल द्या डॉक्टर इंजिनियर हा बरं करू शकतो आता प्राण्यांचे वगैरे पण रोल उत्तम करायला लागला
जे या रटनी मला असं वाटतं की पुढच्या सीझनला तू वस्तूंचे पण रोल करशील. आणि सगळ्यात महत्वाचं सुप्रिया, इतके दिवस आम्हाला वाटत होतं की भाऊ कदम हे एकटे स्टार आहेत, तू पण तितकीच ग्रेटेस्ट, तितकीच ग्रेटेस्ट. थँक यू व्हेरी मच फॉर अ गुड एंटरटेनमेंट. क्या बात है, जोरदार झाले पाहिजे. तर आता आपण जाणार आहोत एका बँकेमध्ये जिथे पडलेला एक करोडोंचा दरोडा आणि ती केस सॉल्व करण्यासाठी तिथे पोहोचलेत दोन प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. बघत चोराचा सुगावा लागतोय का. विशेष म्हणजे या स्किटमध्ये शेखर फडके हे गेस्ट आहेत, नवी आपली पाहुणी ऋतुजा बागवे आणि जयवंत भालकर यांची टेस्ट आहे. बघूयात हे स्किट किती बेस्ट आहे जोरदार टाळ्या तिघांसाठी. सफरचंद 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 रे नाव माझं सफरचंद 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 रे. जे कपडे घालतात व्हाईट व्हाईट, धंदे करतात ब्लॅक ब्लॅक कलर, नाईट नाईट नाईटला होऊन टाईट. जे करतात चोरी त्याला पकडतो हा सफरचंद रे. अरे ही जनरेटर वर का व्हायब्रेटर वर किती. आपण इथे तुझं कॅट वॉक बघायला नाही आलेलो आहे. किती इथे चोरी झालेली आहे. येस सर. आणि त्या चोरीचा आपल्याला तपास करायचा आहे. इट्स सो डिफिकल्ट सर. येस सो डिफिकल्ट. द डिफिकल्ट सिच्युएशन ऑफ क्रिटिकल ऑब्लिगेशन इन अंडर कन्स्ट्रक्शन द फर्टिलायझेशन एरियाज ऑफ द फू बाय फू फर्टिलायझेशन एरिया फू बाय फू ऑल्सो एसडी एसडी पीसीओ ऐसा गो. काय कळलं? मला पण काय कळलं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. आता मी तिच्याकडे जातो. सर तुम्ही मला सोडून आता तिच्याकडे जाणार? किती कट्टी आहे सर. शट अप कट्टी, शट अप किटी. अगं तिच्याकडे म्हणजे मी तिजोरीकडे चाललोय. कळलं? ओके तर दीपक तिजोरी. दीपक तिजोरी कम ऑन फॉलो मी. किती फॉलो मी. सर तुम्ही तिजोरीत का चेक करताय? तिजोरीत चोरी झालीच नाहीये. कॅशियर काउंटर वर चोरी झाली आहे. हो काय? तरी पण त्या चोराने तिजोरीतून का चोरी केली नाही याचा मी तपास लावतो. कशी टेप लावली? नाही नाही माझ्याकडे एक टेप आहे. त्या टेपला मी बाहेर काढतो आणि आता आपण तपास लावूया. किती टेप काढ. किती 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 त्रास देते. किती त्रास देते तू. किती किती तू मला पकडलंय. तू टेप पकड. सर तुम्हीच माझा हात पकडलाय. ओ सॉरी सॉरी सॉरी. तरीच बोललो हाताला मऊमऊ काय लागतंय. ओके ओके ओके. किती व्यवस्थित पकड. आता सोड. लागलं किती? नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आता आपण तपास लावू. ओके. किती तपास लागला? किती? तो जो चोर होता तो 4 फुटापेक्षा बुटका होता. याचाच अर्थ असा की तो असा आला असणार, त्याने कॅश काउंटरवर हात टाकला असणार आणि गुपचूप कॅशचे पैसे घेतले असणार आणि तसाच तो पळून गेला असणार. एक मिनिट सर, मला असं वाटतं तो चोर उंच असणार. मला असं म्हणायचं तो चोर बुटका नव्हता, उंच होता. कॅश काउंटरवर असे पैसे त्याने घेतले सर. म्हणजे त्यांच्या बोटाचे ठसे कॅश काउंटर वर असतील. येस. म्हणजे पुरावा. पुरावा नंबर 1. येस सर.
होय ना, रोज सकाळी येणं असं स्वच्छ पुसतो आणि कॅश काउंटर लख करतो सर. वा 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 वा, मस्त माणूस आहे, काम वेळेवर करतो, प्रामाणिक माणूस आहे. वा व्हेरी गुड, निष्ठावंत आहे तू. पुस 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 पुस. ओ सर, दुरावा गेला. हा गेला. काय करताय? श्रद्धांजली वाहतोय. किती, मला एक प्रश्न पडलाय. जर तो चोर बँकेमध्ये आला होता, त्याने पैसे घेतले चोरून, मग कॅशियर ओरडला का नाही? बंदूक किती किती, बंदूक बाजूला कर, मला अजून खूप जगायचे, मला लग्न करायचे, बँकेचे लोन फेडायचे. आता किती करत कट्टी आहे सर. सर मला असं म्हणायचं की त्या चोराने बंदूक दाखवली असेल म्हणून कॅश काउंटरवाला ओरडला नसेल. येस, म्हणजे असं झालं असणार, तो बँकेमध्ये आला असणार, बंदुकीच्या धाकाने पैसे घेतले असणार, बॅगेत भरले असणार आणि त्या दोन्ही बॅगा त्याने उचलले असणार आणि तो येस. जर त्याच्या दोन्ही हातात बॅगा होत्या म्हणजे बंदूक इथेच कुठेतरी असणार. शोधा शोधा म्हणजे सापडेल. शोधा शोधा. सर सर बंदूक नाही मिळते. राख राख म्हणजे पुरावा. किती, तो चोर पायपावर असणार. सर बँक तळ मजल्यावर आहे, तो पायपावर काय असेल? शट अप किटी शट अप. मला तसं म्हणायचं नाहीये. अगं पाईप म्हणजे पाईप पाईप पाईप. जानी ये जो पाईप है, इस पाईप को हम जलाते हैं, इसे फूंकते हैं और फिर उसकी राख ऐसे नीचे डालते हैं. ये रहा पाईप और ये रही उसकी राख. किटी किटी स्टँड अप किती, स्टँड अप. या राखीचा ब्रँड कुठला हे जर आपल्याला कळलं तर आपण चोराला लगेच पकडू शकतो. काय काम आहे ना माझं सर, सांगा ना मॅडम. येस येस येस, करू दे, त्याला काम करू दे. खूप प्रामाणिक माणूस आहे आणि प्रामाणिकपणाचं यश त्याला मिळणार. येस गुड बॉय, गुड बॉय, व्हेरी गुड, जेन्युइन पर्सन. सर सर पुरावा गेला. गेला तर जाऊ दे, गेला तर जाऊ दे. आपण जास्त लक्ष द्यायचं नसतं अशा गोष्टींकडे. अरे मराठी माणूस आहे, आपण पुढे पुढे चालत जायचं, जास्त लक्ष द्यायचं. चोर अस्पष्ट अस्पष्ट दिसतोय ग. सर सीसीटीव्ही फुटेज बघूया, स्पष्ट दिसेल. ओके नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, सीसीटीव्ही फुटेज ओके. सर याला कुठे पाहिलंय मी? याला ओळखते मी. सर सर आपण याला पकडूया. कुठे पाहिले मी याला? सर ती शिडी हवे. हा अरे मॅनेजर साहेबांनी मागितलेली आहे, त्यांचं काहीतरी काम आहे. नाही तू जेन्युइन पर्सन आहे, तुला सीडी देणारच मी. ओके नो प्रॉब्लेम, ही घे सीडी. गुड बॉय, बाय बाय. सर किती कट्टी आहे सर. तुम्हाला कसं कळत नाही, त्या फुटेज मध्ये जो माणूस होता तो हाच होता. अगं कसं शक्य आहे हे? शक्यच नाही. अगं इथे ह्याला दोन डोळे आहेत, त्याला एकच डोळा होता. इथे ह्याला दोन कान आहेत, त्याला एकच कान होता. कसं शक्य आहे? कारण तो टीव्ही मध्ये एका साईड ने दिसत होता. तिघांसाठी ब्लास्ट ब्लास्ट ब्लास्ट. बघूयात मग आता कमेंट्स कोण द्यायला इच्छुक आहे. सगळेच इच्छुक असणार मला माहितीये. भाऊ कदम यांनी सगळ्यात पहिल्यांदा हात वर केलेला आहे, त्यांना विचारूया. जो गाठा जयवंत ऋतुजा वेलकम फुबायफू टीम मध्ये. मस्त झाला, एकदम ऍक्ट, मजा आली बघायला. आणि शेखर छान, जे काय धमाल काय काय घेऊन येत होतास ती धमाल आली, छान वाटलं.
महाराष्ट्र आश्चर्यचकित झालाय कारण मी कपडे बदलून आलेलो आहे. याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपलं जे चौथं स्किट असतं ना ते दोन सुपरस्टार मिळून करतात. तर आता काय त्यातला मी पार्ट असणारच आहे, तर काय बोलायचं मी तुम्हाला. तर आता इथे येतोय एक आयसीयूतला पेशंट जो बरेच दिवस एकटाच एका वॉर्ड मध्ये, आणि त्याला भेटायला त्याच्या सोबतीला आज नवा पेशंट येणार आहे. बघूयात तो त्याचं स्वागत कशा पद्धतीने करतोय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुपरस्टार भाऊ कदम आणि तो मेगा सुपरस्टार. आज किरा वार्ड में आने के लिए 11 हॉस्पिटल के पेशेंट इंतजार कर रहे हैं, लेकिन इस वार्ड में आना मुश्किल नहीं ना मुमकिन है, क्योंकि यहाँ डॉन जो है. वाह 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 वाह, एक महीना झाला, एक महीना मी एकटाच या वार्ड मध्ये आहे, मस्तपैकी टीव्ही भी बघतोय, पिक्चर बघतोय. आज मला डिस्टर्ब करायला कुणी येऊ नये म्हणजे झालं. प्यार करने वाले मस्त पिक्चर लागलेला आहे. वाह वाह वाह, अरे वाह वाह, मॅच लागली मॅच, फोर फोर, वाह वाह वाह. मी पिक्चर बघतोय शाहरुख खानचा डॉन, लावा ना तो. राव दे, मॅच बघा जिंकायला आली इंडिया. ओ प्लीज पिक्चर लावा शेवट. सक्स वाह वाह, जिंकली मला शिकवतोय एक मिनिट याची गंमत. वाह 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 वाह, लाईट गेली. लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग हॉस्पिटलला. अच्छा अच्छा, लोड लाईट येत नाही आता लवकर. इथं तर लाईट आहे, इकडे किती कशी गेली. बाकीच्या सॅटेलाईट वेगळी आहे, टीव्ही सॅटेलाईट वेगळी आहे, टीव्हीचा सॅटेलाईटच वेगळा आहे ना. विनोद विनोद केला मी, विनोद विनोदी स्वभाव आहे माझा. झाडेला लाईट मध्ये द्या. आता तुम्ही आलाच आहे, मस्त पैकी आपल्या गप्पा बिप्पा मारूयात. काय झालंय तुम्हाला. काय नाही, साधा मलेरिया आहे. जाताय मग लवकरच. घरी जातोय की. तेव्हा घरी जाताय लवकरच. हो तेव्हा घरी. मलेरिया साधा सुद्धा आजार नाहीये ना. काही बोलते, अत्यंत वाईट आजार आहे. मलेरियानं माणूस कधीच टिकत नाही. ताप टूप टूप असं काही नाही हो. चांगला डॉक्टर आहे म्हणून इथं आलो. वाईट डॉक्टर आहे हा. याच्यावरती तुम्ही पण विश्वास ठेवलात मग तुम्ही पण जाणार. अरे माझे 5 पेशंट या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, 5 दिवसात पचकन मेले. आजार तसा असेल ना. शिंका, फक्त शिंका यायच्या त्यांना, 5 दिवसात मेले. आता तुमच्या मलेरियाचं बोला काय होणार. बेड नंबर किती आहे. बेड नंबर उठा. 6 नंबर बेड. मग तुमच्या आधी 16 पेशंट इथे मलेरियानं गचकले. तुम्ही कितवे. 17 म्हणजे काय. 17 म्हणजे काय. राहत नाही तुम्ही. मलेरिया अत्यंत वाईट असतो, पण आपण टेन्शन घ्यायचं. टेन्शन पण वेगळ्या विषयावरती गप्पा बोलतेच म्हणते मी. घरी कोण कोण असत. बायको आहे, मुलगा आहे. मुलगा कामाला आहे का. नाही कॉलेजात जातो. बायको कामाला आहे. बायको कामाला. तुम्ही घरीच असाल. नाही नाही, मी पण कामाला जातो ना. अच्छा अच्छा. पॉलिसी वगैरे काढली का. कशाला. लागू शकते ना. आता वॉर्ड मध्ये आलाय म्हटल्यावर पॉलिसी बिलिसी लागणार. घरच्यांचा विचार करायला नको का. बरोबर केलं पाहिजे. पण आपण टेन्शन घ्यायचं. टेन्शन आपण वेगळ्या विषयावरती. मरणाचा विषय कशाला काढायचा आपण. बघू बघू केस पेपर काय झालं तुम्हाला. इकडेच ठेवलाय. वा वा वा. काय नाव या माणसाचं. अच्छा, भविष्यावर किती विश्वास आहे तुमचा. भविष्य खूप आहे, खूप विश्वास आहे. मला छंद आहे भविष्य भविष्य सांगा. असं का. तुमच्या डोळ्यात बघून सांगतो तुमचं नाव. सांगा सांगा. तुमचं नाव शशिकांत केरकर. अरे डॉक्टरचं नाव आहे. लाईट आली वाटतं मला वाटतं. साधना झाली आहे माझी साधना. आता मी व्यवस्थित सांगू शकतो. थोडस कनेक्शन बिघडलं. तुमचं नाव छोट्या डोळ्यात भाऊ, मोठ्या डोळ्यात कदम. करेक्ट आहे. ओळखलं. साधना साधना. बरेच वर्ष झाले मी साधना करतोय ना त्याच्यामुळे. आता तुम्हाला सांगतो हा आधार कशा पद्धतीने. सांगा सांगा. मला एक गोष्ट सांगा.
सायन्स शिकलाय का तुम्ही? सायन्स माहिती आहे का? हा माहिती आहे ना, कुर्ल्याच्या पुढे सायन्स. चुप. मृत्यूवरचे विनोद करायचे नाहीत. सिरियसली काहीतरी सांगतोय ना. हा हा. अभ्यासातलं सायन्स म्हणजे काय? अच्छा अभ्यास. हा भूगोल. भूगोल मी सांगतो, तुम्ही अज्ञानी आहात. सायन्स म्हणजे नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्र. शास्त्र शास्त्र नागरिक. नागरिक शास्त्र काय म्हणत? काय म्हणत? आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारच्या पेशी असतात. कुठल्या कुठल्या? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. घाणेरडे विनोद नाही. मृत्यूशी विनोद नाही करायचा. टॅलेंटेड माणूस कोण आहे? तुम्ही. मी सांगणार तुम्हाला. सांगा सांग. तीन पेशी असतात. लाल पेशी. हा दिसल्या. लाल पेशी. तांबड्या पेशी. त्या नाही दिसल्या. आणि रेड पेशी. रेड पेशी. हा. आणि या तीन पेशी मिळून भांगड्या करतात. खरंच मारीन आता. विनोद नाही करायचा मृत्यूशी. नाही विनोद. यम पाच वेळा मला भेटून गेलेला आहे. माझी ओळख झाली आता त्याच्याशी. मी सांगेन डायरेक्टली त्यांना. तीन पेशी आपल्या शरीरात असतात. लाल पेशी आणि तांबड्या पेशी एकमेकांच्या बरोबर असतात. आणि रेड पेशी शरीरात एंटर झाल्या की त्या दोघी काय करतात? रेड पडली पळा पळा पळा. विनोद या. घेऊन जाऊ दे. नाही पाच मिनिटं थांबा. विनोद करायचा नाही. ह्या तिकडे तिघी पेशी जेव्हा शरीरामध्ये शिरतात, तीनही पेशी शरीरात गेल्या की अशी माणसाला थंडी वाजून येते. कारण शरीरामध्ये सगळीकडे भांड सुरू झालेली असतात. माणसाला थंडी वाजून येते. थंडी वाज. काय होतंय तुम्हाला? पंखा बंद करा ना. पंखा नाहीच आहे आपल्याकडे. शरीरामध्ये काही बदल जाणवतोय का? जाणवतोय. जाणवतोय. काय जाणवतोय? ह्या एवढ्याच भागात ना मुंग्या आल्या. खिशामध्ये मोबाईल आहे का? व्हायब्रेटर वगैरे उचलत. बोला बोला. बायकोचा शेवटचा असू शकतो. बायकोचा फोन कुणाचाही शेवटचा असू शकतो. बोलून घ्या तिच्याशी. हॅलो. नाही नाही मी बोलतोय. अरे आता मी काय राहत नाही बघ. पाणी टापवायला ठेव. नातेवाईकांना कळव. बरं पोरला सांभाळा का? हा ते मडक आहे ना पुबाई पूजे ठेवले होते चिट्या बघते त्या जाळून टाक आणि मडक तेवढं ठेव. उपयोगी येऊ बाबा. मी येत नाही आता घरी. ठेव तू. नाही 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 असं होतं माणसाला. मलेरिया झाल्यावरती माणसानं कसं जगायचं? कचकन जाऊ शकतं माणूस. बरं झालं तुम्ही घरच्यांची काळजी सोडलेली आहे. पण याच्यावरती आपण उपाय शोधायचा. उपाय पाहिजे ना. उपाय उपाय. थांबा इकडे. काय केलं? गोळी खाल्ली. कशाला खाल्ली ती गोळी? कुणी दिली ती गोळी? डॉक्टरने दिली. डॉक्टर बिंडोक डॉक्टर आहे. त्याच्या गोळ्या खायच्या नाहीत. फेकून द्या. फेकून द्या पहिल्यांदा. ते काय दिलं त्या डॉक्टरने? हे औषध. लाल लाल औषध. लाल पेशींना कधीही चालत नाही. ठेवायचं नाही आपल्याला. लाल सलाईन काढून टाका ते. हे बघा सफरचंद लाल. लाल सफरचंद अजिबात ठेवायचं नाही. लाल सलाईन काढून टाका. नको आपल्याला. नको म्हणजे? लाल रंगापासून लांब राहायचं. लाल रंग दिसला की मलेरिया वाढतोय. त्या कुठल्या तरी बाई तुम्हाला बहुतेक हाक मारतात. बघा जरा भेटून घ्या. भाऊ 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 भाऊ. कशाला आलीस इथं? मला इथं बघायला आलीस होय. आता पैसे मिळतील ना माझे सगळे. हा खा तू बसून घरात. पोरला पण दे. माझ्या मारा आता. चल नि. चल ने. चल ने. सांगी ना. नाही नाही नाही. ते कोण होते ते बाई? बायको होती माझी. मग बायकोला का हाकलून दिलं? तिचं नाव लाल आहे म्हणून. लाल रंगाला घाबरायचं. घाबरायचं. तुम्ही आजार एकदम सिरियसली घेतलेला आहे. आता आपण वेगळ्या विषयावरती बोलू. बस झालं रडगानं. चांगला फ्रेश विषय. यम कसा येतो? काय 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 हे की नाही माहित पाहिजे माणसाला. बरोबर. सांगा यम कसा येतो? चालत येत असेल. चालत येतो का? उडत येतो. उडत. चिमणी आहे का ती? उडत आहे. यमराजाचा अपमान नाही करायचा. नाही नाही. कसा येतो तो? बघा घोड्यावरती. घोडा नाही हो. ते असं असतं. जिराफ. जिराफ नाही हो. ते असा कलर असत बघा. असा कुठलाही कलर नाहीये जगामध्ये. पुसून टाका. पुसून टाका. नाही का ते काळा? काळा कलर. काळा कलर. मस असत. मस. मशीवरती बसून येईल का तो? या या. नाही नाही दादा राव दे. सोड ना दादा. सोड ना तू. सोड ना दादा. नको ना दादा. पाच मिनिटं आता बाबा. सांगी ना परत. असा जोक केला तर रेड्यावरती बसून येतो यमराज. रेड्यावर. आता मी तुम्हाला सांगतो यमराजाचा पोशाख कसा असतो. पांढरा शुभ्र कुडता घालतो. विनोद करतो. विनोद. चुकलं चुकलं. कोण शिकलं शास्त्र? तुम्ही. पांढरा शुभ्र ऍप्रन घालून येतो.
पण काय घालतो तो मला माफ करा नाही करणार नाही विनोद विनोद नाही करणार दादा पाय पडतो नाही करणार फुबायफू बघता काय करणार त्याच्यामुळे झालंय सगळं फुबायफू वाल्याला पण उचलायला नाही नको खरंच असं काय बोलला ना पट्ट्याने हाणी ना आता थांबा दोन मिनिटं संपत आलं स्किट असा ॲपरन घालून ते तो घालून येतो येतो असा दिसल्यानंतर आपल्याला वाटतो तो यम आहे पण तो यम नसतो तो मृत्यू असतो असा माणूस आला की त्याला काय करायचं असा चपलीनं मार मार मारायचं काय सोडायचं नाही त्याला सोडतो का बघा तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं नाही नाही वा वा ते कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेत बघा जरा मारतोच धरून असा आला की बस डोक्यात माझ्या काय भाऊ कसा आहेस तुला काय करायचं कसा आहे कशाला आलं सुद्धा चालली ना काहीतरी काय हे विचारणार तू कोण I am yes. तर आता आपलं हे पेशंट वाले स्किट कसं वाटलंय सगळ्यांना कोण पहिल्यांदा हात वर करत आहे सगळ्यांनीच हात वर केलेले आहेत मग आता बोलणार आहेत शेखर फडके खूप मजा आली थँक्यू व्हेरी मच भाऊ टायमिंग अप्रतिम खूपच छान तुझ्याकडनं खूप शिकायला मिळतंय इथे त्याच्यामुळे आधीच इथून नमस्कार करतो खरंच छान अप्रतिम आणि निलेश उत्तम 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 थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच खूप आहे पूजा प्रत्येकच पर्वाने खरं तर आपल्याला खूप हसवलेलं आहे होय ना भाऊ पण आता खरंच एक छोटीशी सुट्टी घ्यायची वेळ आलेली आहे पण सुट्टीनंतर आम्ही तुम्हाला लगेचच भेटणार आहोत एक नवीन पर्व घेऊन तुम्हाला हसवण्यासाठी तेव्हा पाहायला विसरू नका फू बाय फू